अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केले। महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतातील वीज कनेक्शन अचानक कट केल्याने बळीराजा हवालदिल झाला होता। तसेच या अगोदर देखील पाळधी गावातील शेतकऱ्यांनी वारंवार विजेच्या तक्रारींबाबत महावितरण कंपनीला भुसावळ येथे जाऊन निवेदन देखील दिले होते, परंतु शेतातील विजेची समस्या कमी न होता ती दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी राजा त्रस्त होऊन शेवटी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जळगाव औरंगाबाद हायवेवरील नाचणखेडा महाराणा प्रतापताप चौक या ठिकाणी सकाळी 10 वाजता रस्ता रोको आंदोलन केले। यावेळी महावितरण कंपनीचे साहेब व पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन घोरुडे साहेब यांनी आश्वासन दिल्यावर तब्बल 3 तास चाललेले आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतल्यावर वाहतूक सुरळीत झाली। यावेळी महावितरणाचे अधिकारी घोरुडे यांना शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन पूर्ववत करण्यात यावे आणि शेतातील लाईट व्यवस्थित मिळावी या मागणीचे निवेदन देखील दिले आहे। अगोदर त्यांच्या काय समस्या किंवा काय येते ते सांगतील, नंतर प्रत्येक शेतकऱ्या काय शेतकऱ्यांना उभं करून फक्त आपल्या नावाच्या जागा फक्त कोण दडकोण करणार नाही तर काही समाधान नाही आपल्याला। नमस्कार, मी प्रवीण घुरुडे, उत्सवाचं कार्यकारी बँक आहे। आपल्याकडे 4 सबडिव्हिजन आहे, पौर, जामनेर, ग्रामीण आणि शहर। तर विषय असा आहे की आता काल 2-3 दिवसापासून आता हा मार्च एंडिंगचा महिना असल्यामुळे माझी सर्वांना एक विनंती असेल की आपण जे शेतीचे पैसे आहे किंवा जे शेतकऱ्याचे पैसे आणि मोटर सप्लायचे पैसे आहे या संदर्भामध्ये आपण मागच्या 2-3 महिन्यापासून जनजागृती करतोय आणि त्यांच्यामध्ये पोस्टाचा विषय करतोय। इथे जामनेर सबडिव्हिजनमध्ये आपल्याकडे नेरी सबस्टेशन एक आहे इथे आणि आता दाडो पिंपळगाव गोलाय सबस्टेशन आहे। तर पिंपळगाव गोलाय सबस्टेशनमध्ये आता तुम्ही सगळे शेतकरी महोदयांनी जे पैसे भरले असे आपल्याकडे माझ्या विभागामध्ये जवळपास 2 कोटी रुपये पूर्ण मिळून झालेले आहे, परंतु त्याच्यामध्ये पहूरचा जो सहभाग आहे तो फार कमी आहे। त्याच्यामध्ये या महिन्यामध्ये मला फक्त 6 लाख रुपये पहूरकडे मिळालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना भुसावळमध्ये 7 कोटीचं रिकव्हरी करायचं टार्गेट वरिष्ठ करायला बरोबर मिळालेलं आहे। म्हणून याच्यातला एक पहिला मुद्दा मी माझं काय केलं ते सांगतो आणि मग आपण रिकव्हरीवर बोलू, म्हणजे दोन्ही मुद्दे क्लिअर होतील आपण रिकव्हरी का करतोय। तर विषय असा आहे की आता 2020 या म्हणजे महाराष्ट्र शासनाने एक पॉलिसी इम्प्लिमेंट केली, एजी कृषी रिकव्हरी पॉलिसी। त्या पॉलिसीमध्ये माझं स्वतःचं जर 1 लाख रुपयाचं बिल असेल थकबाकीचं तर मी ते 3 वर्षामध्ये भरायचं आहे। पहिल्या वर्षी मार्च 22 पर्यंत भरू शकलो तर मला माझ्या 1 लाख रुपयामधनं 50,000 रुपये पूर्णपणे माफ होणार आहे, ही एक बाब। दुसऱ्या वर्षी जर त्यातलं भरलं तर त्यातलं 70% माफ होणार आणि त्यानंतर मग 80% माफ होणार 3 वर्षामध्ये। पहिल्या वर्षी जर मी भरू शकलो तर 50% मला पूर्णपणे माफी होणार आहे। तर याकरता जे शेतकरी महोदय आहे त्यांच्याकडलं असलं जे थकबाकी आहे तर ते थकबाकी वसूल त्याची न वसूल करतो आहे। याकरता आतापर्यंत आपल्याकडे साधारण पूर्ण विभागामध्ये 1 कोटी रुपये जमा झाले, परंतु इथे माझ्याकडे मागच्या वर्षी मागच्या 2 महिन्यामध्ये 60 ते 70 लाख रुपये 1-2 महिने जमा केले। तर यातनं अहो आम्ही 10 वाजेचं थांबलेलं आहे इथं। पिंपळगाव गोलाईचा एक सबस्टेशन आपल्याकडे आहे, तिथे एक नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी आपण केली आहे, ती आता मंजूर होत होते। टेक्निकल फिजिबिलिटी आपण हेड ऑफिसला पाठवली, तिथे काही डिस्टर्बन्सी आल्या होत्या त्या पण आपण काल रेक्टिफाय केल्यामुळे ते पासून मंजूर करून दिला, तर ते आपल्याला मंजुरात मिळते आहे बहुते, म्हणजे तिथे एक नवीन ट्रान्सफॉर्म आपल्याला मिळेल। तर त्यातनं हा जो पॉवर आहे तो पॉवर जो 3 फिडर आहे त्यातनं 2 तुकडे होऊन परत त्याचे 2-3 तुकडे होतील, म्हणजे नवीन फिडर्स मिळतील, एक नवीन ट्रान्सफॉर्म मिळेल, हा एक विषय। त्याला नेहमीमध्ये पण तशीच मागणी केलेली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।